हेलो फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचे आहे एक स्वीट डिश म्हणजेच गुलाबजामुन, जे की मी हे गुलाबजामुन मिक्स पासून बनवणार आहे। हे आहे पॅक, 200 ग्रॅमचं पॅक आहे हे लागणार आहे आपल्याला, आणि 4-5 इलायची लागणार आहेत। दूध आहे, हे पीठ मळण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे, त्याने गुलाबजामुनची टेस्ट जी आहे ती अजून छान लागणार आहे। आणि ही आहे साखर, साखर आपल्याला 2 वाट्या घ्यायच्या आहेत अशा। आपण हे पॅक जे आहे ते ओपन करूया, बघूयात आपण। असं पॅक याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये एअरटाईटली हे जे पीठ आहे याच्यामध्ये ते स्टोअर केलेलं आहे। आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध, हे आपण नंतर लागणार आहे आपल्या साखर आणि इलायची। तर आपण असं एक बाउल घ्यायचं आहे, आणि हे जे दूध आहे त्यानेच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। कट करून घेतल्यावरती हे असं, हे जे पीठ आहे ते असं ह्याच्यामध्ये निघणार आहे। हे पहा, हे जे आपण प्रीमिक्स घेतलेलं आहे याच्यापासून जे गुलाबजामुन बनणार आहे ते अगदी सॉफ्ट आणि रसरशीत असे बनणार आहेत। असे कडक किंवा मग खूपच मऊ असे पाकामध्ये विरघळणारे नाही बनणार, खूप छान क्वालिटीचे बनतात। हे असं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध जे आहे ते ॲड करून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने। हे जे दूध घेतलं आहे आपण सगळं, ह्याचा सगळ्याचा यूज नाही करणार आहोत आपण, जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेणार आहोत। साधारण 1/2 वाटी दूध लागेल आपल्याला। अजून दूध लागणार आहे, ह्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करत जायचं आहे। आपल्याला ह्याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे या पिठाचा एकत्र। खूप सॉफ्ट कन्सिस्टन्सी आहे या पिठाची, एकदम सॉफ्ट लागत आहे हाताला। टेक्स्चर हे खूप सॉफ्ट आहे याचं, तुम्ही बघू शकता। अगदी थोड्या दुधामध्ये हा जो डो आहे तो बनून तयार होत आहे। तुम्ही दुधाऐवजी पाणी ही वापरू शकता याच्यामध्ये, पण दूध वापरल्याने ह्याची टेस्ट जी आहे ती अजून चांगली येणार आहे, त्याच्यामुळे शक्यतो दूधच वापरायचं। खूप सारं दूध नाही लागत याला, अगदी थोड्या दुधामध्ये हे पीठ जे आहे ते मळून होतं। आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, आणि तुम्ही बघू शकता हे 1/2 वाटी दूध आपल्याला लागलेलं आहे, जास्त दुधाची आवश्यकता नाहीये। असंच आपल्याला जे पीठ आहे ते
10 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. ह्याच्यावरती झाकणी ठेवून हे आपण साईडला ठेवूयात. आपलं पीठ जे आहे ते मळून रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण हे पाक बनवणार आहोत. अशी एक कढई घ्यायची आहे आणि गॅस चालू केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आपल्याला 2 वाट्या साखर टाकायची आहे ह्याच्यामध्ये. दोन वाट्या साखरचा पाक सफिशियंट होतो याच्यासाठी. आणि ह्याच वाटेने आपल्याला ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. एक 1.5 वाटी म्हणजे साधारण 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. हा जो पाक आहे हा बॉईल झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये जे इलायची घेतलेली आहे त्याची पावडर करून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आपल्याला खूप असा घट्ट असा पाक नाही बनवायचा, त्याने जे आपले गुलाबजामुन आहेत ते कडक बनतात. हा जो पाक आहे तो त्या गुलाबजामुनने ॲबसॉर्ब केला पाहिजे व्यवस्थित, तेव्हाच आणि तेव्हाच हे गुलाबजामुन ते आहे सॉफ्ट बनणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला असा फक्त असा चिपचिपा असा जो पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे, जास्त घट्ट बनवायचा नाही. गॅसची फ्लेम फुल करूयात जेणेकरून हा पटकन होईल. हा पाक होत आहे तोपर्यंत आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजणार आहे. ह्या पॅकवरती दिल्याप्रमाणे अगदीच 40 किंवा 50 असे गुलाबजामुन नाहीत बनत, 30-35 पर्यंत बनतात. एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला पाकायला. हा जो पाक आहे तो अराउंड 9-10 मिनिट्समध्ये बनून तयार झालेला आहे. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता. असं चेक करायचं आहे, असं चिपचिप लागलं पाहिजे हाताला चिकटसर. एवढा पाक आपल्याला घ्यायचा आहे. खूप जास्त एक तारी वगैरे पाक असा आपल्याला लागणार नाही आहे. आपण आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करूयात आणि गुलाबजामुन जे आहेत त्याचे बॉल्स जे आहेत ते बनवून घेऊयात. हे पहा, हे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे. आपल्याला आता हे जे छोटे छोटे गुलाबजामुन जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. असा थोडासा पोर्शन हातामध्ये घ्यायचा आहे हातावरती आणि हे गोल फिरवत आपल्याला ह्याचे गुलाबजामुन बनवायचे आहेत. तुम्हाला ह्या गुलाबजामुनचा जो साईज आहे ना तो तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही बदल करू शकता, छोटे किंवा मोठे बनवू शकता तुम्ही हे गुलाबजामुन. हे बघा, असं राऊंड प्रेस करायचं नाही आहे आपल्याला, फक्त राऊंड फिरवल्यानंतर हा असा गुलाबजामुन जो आहे तो तयार होणार आहे. आता आपण हे जे आहेत ते सगळे बनवून घेऊयात.
खूप झटपट अशी ही रेसिपी आहे. रेडीमेड पीठ आहे हे, त्याच्यामुळे गुलाबजामुन जे आहेत ते खूप सॉफ्ट बनतात. गुलाबजामुन बनवायला काही अडचण येत नाही आणि टेस्टला पण खूप छान असतात. हे बघा, आता आपल्याला हे असे सगळे बनवून घ्यायचे आहेत. अगदी जर या गोळीवरती अशा चिरा वगैरे पडत असतील तर हे जे दूध आहे त्याचा एक टिपका असा आपल्या हातावरती लावायचा आहे आणि मग हे याच्यावरती फिरवायचे आहेत, जेणेकरून ह्या गोळीवरती रेषा ज्या आहेत त्या उमटणार नाहीत, एकदम स्मूथ असा गोळी बनणार आहे. हे बघा, आता आपले हे गुलाबजामुन जे आहेत ते सगळे तयार आहेत. आपल्याला ह्याला आता तळून घ्यायचं आहे. 30-35 जवळपास हे गुलाबजामुन बनून तयार आहेत. आपल्याला ह्याला आता एका कढईमध्ये आपल्याला आता तेल घ्यायचं आहे आणि हे गुलाबजामुन जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. गॅस चालू करायचा आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. गुलाबजामुनचे जे आपण बनवून घेतलेले आहेत गोळे ते तळण्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजामुन जे आहेत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल जास्त कडकडीत असं गरम नाही करायचं. तुम्हाला हे साईडून जे बबल दिसत आहेत एवढंच तेल गरम करायचं आहे. आपल्याला जास्त गरम नाही करायचं. 1-5-6 किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे अजून 1-2 गुलाबजामुन टाकून आपल्याला आता हे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आपल्याला हे असे राऊंड राऊंड फिरवत असे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. म्हणजे असे फिरवल्यानंतर हे सगळ्या बाजूने सेम असा त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर येणार आहे. त्याच्यामुळे असे सारखे ह्याची जी साईज आहे ती चेंज करत राहायचं आहे. साईड प्रत्येक साईड व्यवस्थित ते भाजणार आहेत. तुम्ही हे गुलाबजामुन जे आहेत ते एकदम फुल असा गॅस ठेवून जर भाजले तर हे आतमध्येपर्यंत जे आहेत ते भाजणार नाहीत व्यवस्थित. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची आहे. मी दोन्ही प्रकारचे म्हणजे दोन्ही साईजचे बनवले आहेत, छोटे आणि काही मोठे बनवलेले आहेत. तुम्हाला जसा हवा असेल तसा सेप तसे गुलाबजामुन तयार करू शकता. तुम्हाला दिसत असेल बघा ह्याची जी साईज जी आहे ती टाकले होते तेव्हापासूनची खूप आता मोठे वाटायला लागलेले आहेत. हे आपण जेव्हा याला पाकामध्ये टाकू तेव्हा हे जे साईडचं कोवर ह्याचं जे आहे कवरिंग त्याच्यापासून त्याच्या म्हणजे सेंटरच्या कोवरपर्यंत हे गुलाबजामुन जे आहेत ते पाक ॲबसॉर्ब करून घेणार आहेत आणि एकदम सॉफ्ट असे बनणार आहेत. आपल्याला हे अजून जरा वेळ भाजावे लागणार आहेत. हे बघा, आपले गुलाबजामुन जे आहेत त्याला व्यवस्थित असा कलर आलेला आहे. आपण आता ह्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे गुलाबजामुन आता तयार आहेत.
पाकामध्ये जाण्यासाठी। आपण जो पाक बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे एका अर्ध्या तासासाठी किंवा एक तासासाठी आपल्याला हे ह्याच्यामध्ये रेस्ट करायला ठेवायचे आहेत। हे बघा, असे पाकामध्ये आपल्याला हे डीप झाले पाहिजेत, असे टाकून ठेवायचे आहेत। आपण जे आहेत बाकीचे ते सर्व जे आहेत ते तळून घेऊयात आणि बघूयात। असे आपल्याला आता हे सगळे तळून घ्यायचे आहेत। आपली आता ही दुसरी बॅच जी आहे गुलाबजामुनची तीही चांगले भाजून झालेले आहेत। आता आपल्याला हे सर्व पाकामध्ये टाकायचे आहेत। हे पहा, आपले गुलाबजामुन जे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत। हा बघा कसा एकदम सॉफ्ट आणि साईजने जो आहे तो एकदम असा फुगलेला आहे गुलाबजामुन। हे बघा ज्यूसी बनलेला आहे एकदम। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ते। आणि तुम्हाला अजून एक ट्रिक जी सांगणार आहे हा सॉफ्ट होण्यासाठी गुलाबजामुन, जे की हा पाक जो बनवणार आहे तो जर तुम्ही व्यवस्थित बनवला तर हे गुलाबजामुन एकदम असे सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारे तयार होतात। चला तर, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि ही ट्रिक जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायलाही तुम्हाला विसरायचं नाही आहे। आपल्याला आता हे एका डिशमध्ये जे आहेत गुलाबजामुन ते सर्व करायचे आहेत। हे बघा कसे मस्त झालेले आहेत एकदम रसरशीत। आपल्याला हे असे सर्व करायचे आहेत आणि लेट्स एन्जॉय इट्स। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।